नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, HP अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपले व्हिडिओ म्हटलं तर जास्तीत जास्त महिला आहे आणि या महिलांना मार्गदर्शन करायचं काम करतोय आपण. आपला एक व्हिडिओ तर 3 लाखाच्या पुढं पण गेलेला आहे आणि बऱ्याच महिलांच्या काही समस्या असतात, त्या समस्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण वेळोवेळी सॉल्व करतो किंवा व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना मार्गदर्शन करतो. विद्यार्थी मित्रांनो, जमलं तर आपली अकॅडमी सुद्धा भोसरी पुणे या ठिकाणी आहे, नक्कीच व्हिजिट करायला विसरू नका. चला, आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये महिलांसाठी काय काय आवश्यक आहे ते सर्वात महत्वाच्या गोष्टी बघणार आहोत. सर्वात प्रथम तयारी करायची, ग्राउंडला उतरायचे तर पूर्ण दमानी उतरा. पूर्ण दमानी उतरा म्हणजे तुमची मनातली इच्छा पूर्ण होण्यासाठी कष्ट करावी लागणार आहेत हे माइंड मध्ये ठेवा रे बाबांना. काय होतं, 1-2 महिने आपल्याला ते सगळं बरं वाटतं, त्याच्यानंतर ते तुम्हाला विसरून जातं तुम्ही त्या गोष्टी. आणि आपलं काहीतरी चाललंय, योग्य डाईट नाही, वेळेवर अभ्यास करणं नाही, मोबाईलचा अतिवापर, बऱ्याच गोष्टी घडत असतात. त्यांच्यासाठी कायम सांगतो मी, तुम्ही जे पैसे इन्व्हेस्ट करतायत त्याच्यापासून जास्तीत जास्त फायदा होण्यासाठी व्यवस्थित तयारी करणं तेवढंच गरजेचं आहे, सातत्य ठेवणं गरजेचं आहे. सर्वात प्रथम कुठल्याही अकॅडमी जावा किंवा भोसरी पुणे या ठिकाणी या. आपल्याकडे तर सरळ सरळ आहे, 2 दिवस बसा, योग्य वाटलं तर ऍडमिशन घ्या, नसेल तर तुमचा पर्याय तुम्ही शोधा, असं हे डायरेक्ट आपण सांगत असतो. आपल्याकडे एक म्हणजे राहण्याची सुविधा नाही, पण ग्राउंड आणि लेखीची संपूर्ण तयारी करून घेतली जाते. संपूर्ण टोटली योग्य मार्गदर्शन, सेफली, सगळ्यात महत्वाचं सेफली. आपण आपल्या क्लासमध्ये आल्यानंतर कुठलीही तुम्हाला रिस्क आहे असं वाटणार नाही, व्यवस्थितरित्या शिकवलं जाईल. आणि इथून जर एकदा आलात म्हणजे तुम्हाला, मला माहित आहे माझ्या विद्यार्थ्यांनी एकदा डेमो अटेंड केला की 100% तो माझ्या अकॅडमीवर विश्वास ठेवून अभ्यासाला लागतो, एवढा कॉन्फिडन्स आहे. म्हणून मी काय करतो, सर्वात प्रथम विद्यार्थ्याला डेमो अटेंड कर, लेक्चरला बस 1-2-3 दिवस, त्याच्यानंतर ऍडमिशन कर म्हणत असतो. महिलांनी पण तसंच करायचं, कुठल्याही जिल्ह्यात असाल तरी त्या जिल्ह्यात तुम्ही ज्या अकॅडमीत जाता त्या अकॅडमी 2-3 दिवस बसल्याशिवाय सर बसू देत नाहीत, अकॅडमी दुसरी तिथं बसू देत नाहीत, अकॅडमी तिसरी तिथं पण बसू देत नाहीत, अकॅडमी चौथी. मित्रांनो काय होते माहितीये का, माझ्याकडे एक कॉल रेकॉर्डिंग आहे, माझ्याच परिक्षेत्रामध्ये एकाने फीस भरून घेतली 5,000 एका महिलेकडून, आणि 2-3 दिवसांनी तिला लेक्चर आवडत नव्हते. मग लेक्चर आवडत नाहीत तर फीस वापस करायला पाहिजे का नाही? फीस वापस करून टाकायची, त्या विद्यार्थ्याला मोकळं करून टाकायचं. बाबा तुझं आवडत नाही, संचालक आवडत नाही, शिकवण आवडत नाही, तुझं नियोजन आवडत नाही, विषय संपला. म्हणून विद्यार्थ्यांना मी सुरुवातीलाच जे काही आहे ते आमचं स्पष्ट दाखवून देतो. रोज तर डेमो घेऊ शकत नाही, कंटिन्यू क्लासमध्ये बसवलं जातं, क्लासमध्ये कसं शिकवलं जातं, ट्रिक्स सांगितल्या जातात का, विद्यार्थ्यांचं अट्रॅक्शन आहे का, विद्यार्थ्यांना लक्षपूर्वक विद्यार्थ्यावर फोकस केलं जातं का, त्या सर्व गोष्टी तुम्हाला 1-2 तासात समजून येतात. दुसऱ्या दिवशी पण येतात, तिसऱ्या दिवशी पण येतात, मग 2-3 दिवस झाल्यानंतर ते विद्यार्थी बरोबर आपला होऊन जातो. असं संचालकांनी सर्वांनी ठरवलं तर फसवणूक कोणाचीच होणार नाही. चला मुद्द्यावर येऊ. महिला पोलीस भरतीची तयारी करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला दोन्ही गोष्टीची तयारी करायची, लेखी आणि ग्राउंड. सर्वात प्रथम अकॅडमीमध्ये जाऊन तुमची उंची 155 सेंटीमीटर आहे का एकदा जाणून घ्या, लागा तयारीला. जर उंची असेल तर वजनाचं जास्त असेल किंवा कमी असेल, कमी किंवा जास्त करता येतं वजन, फक्त रेग्युलर डाएट व्यवस्थित घेणं गरजेचं आहे. त्यानंतर महत्वाचा मुद्दा, मला ना 35-38 वर्षाची लोक कॉल करायला लागली, मलाच हसू यायला कधी कधी, या लोकांना कसं कळत नाही पोलीस भरती क्षेत्रामध्ये 33 वर्षापर्यंतच येतात. किती? 33 वर्ष. ओपन आता कुणीच राहिलं नाही, लक्षात घ्या, मराठा आरक्षण आल्यापासून ओपन पण कुणी राहिलं नाही, त्यामुळे 28 वर्ष. प्युअर ओपन असेल तर 28 वर्ष, आणि कास्ट कोणती कास्ट असू द्या, त्याला 33 वर्षापर्यंत भरती प्रक्रियेमध्ये समाविष्ट होता येतं, भरती करता येते, शेवटच्या टप्प्यामध्ये सुद्धा भरती होता येतं. ठीक आहे, ह्या गोष्टी झाल्या. मेन 12वी पास असणं गरजेचं आहे. त्यानंतर 12वी पास महिलांनो एक लक्षात घ्या, त्याच्यानंतर ग्राउंड कडे वळू आपण. मला मागच्या वर्षात 30 मार्क पडले, मी भरती झाली नाही, 2 मार्कांनी मी राहिले असं म्हणणारे बरोबर आहे,
पण तुमचं टार्गेट काय असावं, मी एक आकडा लिहितो, एवढं टार्गेट पूर्ण करता आलं तरच भरती प्रक्रियेमध्ये आपण समाविष्ट होणार आहोत, आपल्या अंगावर वर्दी येणार आहे. लक्षात ठेवा, टार्गेट आपलं मी जास्त लिहित नाही, तुमचं टार्गेट हे ठेवा, याच्या आसपास मार्क तुम्हाला मिळवायचे आहेत, एवढं टार्गेट ठेवा. ठीक आहे, याच्या आसपास आपल्याला कसे मार्क मिळवता येतील या दृष्टीने आपली तयारी ठेवावी. तुम्हाला जर याच्यामध्ये काही विद्यार्थ्यांनी असे आहेत 95 मार्क लेखीला घेतात, किती 95 मार्क लेखीला घेतात, आणि या बाजूला मित्रांनो साधारण 25 मार्क पडले तरी भरती झालेली बघितली, बरोबर, भरती झालेले पाहिलेले आहेत. म्हणजे बघा याची टोटल सुद्धा 120 होते, भरती झालेली पाहिलेली आहेत स्वतःच्या डोळ्याने पाहिलेली. 95 मार्काची लेखी एवढा जबरदस्त अभ्यास केलेला होता त्यांनी. आणि अशा पण विद्यार्थ्यांनी आहेत 47-48 मार्क घ्यायचे, 48 मार्क, आणि लेखीमध्ये आवरेज म्हणतोय साधारणपणे 70-75 मार्क मिळवायचे भरती झालेले आहेत. मित्रांनो बघा टोटल किती होते, आली का नाही 120 आसपासची. म्हणजे तुमचा एक एवढा स्ट्रॉंग पॉइंट असलं पाहिजे की ग्राउंड असेल तर 48-45+ असलं पाहिजे, आणि लेखी असली तर 95+ असली पाहिजे. ग्राउंड मध्ये पास झालं तरीही तुम्ही मार्क म्हणजे भरती वर्दीचं स्वप्न साकार करू शकणार आहात. हे पुरुष मंडळीचं नाहीये, आपलं महिला मंडळांचं आहे. मग मंडळी तुम्ही एक काम करा, व्यवस्थितरित्या फोकस कोणत्या गोष्टीवर करायचा, आपला प्लस पॉइंट शोधा, आणि या भरती प्रक्रियेमध्ये उतरायला रेडी व्हा. लक्षात घ्या, भरती प्रक्रियेमध्ये महिलांना जागा येत असतात कशा, बघा साधारणपणे आता 9000 भरती प्रक्रियेमध्ये 2800 किंवा साधारणपणे 3000 जागा महिलांसाठी उपलब्ध असतील. 3000 पद महिलांसाठी उपलब्ध आहे. या 3000 महिलांचंच घेतला जातात, प्लस यातल्या काही महिला काय होतात ओपन मध्ये मेरिट मारतात, म्हणजे त्या महिला तिकडे गेल्या, यांना असतं समांतर आरक्षण, ओपनच्या जागा ओपनलाच, कास्टच्या जागा कास्टलाच, एखादी जनरल मध्ये गेली तर जनरललाच, प्रकल्प असेल तर प्रकल्पामध्ये, यांच्यामध्ये कुठलेही इंटरफेअर नसतो, त्यामुळे तुम्हाला हा एक तुमचा प्लस पॉइंट असतो. त्यानंतर ग्राउंडच्या बाबतीत बघा, ग्राउंडचं सांगतो आणि थांबतो, पटलं तर आपल्या संपर्क क्रमांकावर संपर्क साधला तरी चालेल, कृपया करून व्हॉट्सअप करा, आणि जवळपास असेल तर अकॅडमीला व्हिजिट करा किंवा अकॅडमीमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी येऊ शकता. ठीक आहे, 800 मीटर ग्राउंड आहे मित्रांनो, 800 मीटर ग्राउंड 2 मिनिट 50 सेकंदामध्ये पूर्ण करायचे आपल्याला, आणि आउट ऑफ मार्क म्हणजेच 20 मार्काला असतं ते. ठीक आहे, पुन्हा काही लोकांना या भरतीमध्ये 3 किलोचा गोळा होता का 4 किलोचा हे सुद्धा माहित नाही हो, 4 केजीचा गोळा असतो, 4 किलोचा गोळा असतो, आपला ते मिरची वाटायचा भत्ता असतो का एवढा मोठा, त्याच्यापेक्षा कमी वजनाचा गोळा, तो साधारण 10-12 किलोचा असतो. ठीक आहे, तर 4 किलोचा गोळा असतो, आणि 4 किलोचा गोळा तुम्हाला 6 मीटर फेकायचा असतो, त्याला सुद्धा तुम्हाला 15 गुण घेता येतात, आउट ऑफ घेणारे विद्यार्थी असतात. ठीक आहे, 800 मीटर पण आणि गोळाफेक पण आउट ऑफ करणारे बऱ्याच विद्यार्थ्यांनी आहेत. आणि ज्या विद्यार्थिनीचं 800 मीटर आउट ऑफ असतं, तिचं 100 मीटर धावणे 14 सेकंदामध्ये आउट ऑफ होत असतं. लक्षात ठेवा, म्हणजे साधारणपणे 50 मार्काची रूपरेषा असे असते. आता सर मागच्या भरतीमध्ये मी राहिले होते असे म्हणणारे पण हजर व्हिडिओ बघत असतील, तुम्ही मागच्या भरतीमध्ये काय केले ते सांगतो, फक्त प्रश्नपत्रिकेचा अभ्यास, फॉर्म नावाला भरला, अभ्यासामध्ये ड, मी सरळ बोलतो बरं का, राग येईल कोणाला, अभ्यासामध्ये ड, म्हणजे विद्यार्थी मित्रांनो दोन्ही गोष्टी आणि टार्गेट कोणतं ठेवायचं आपल्याला, 120 मार्काचं टार्गेट, ग्राउंड मध्ये प्लस पॉइंट असेल तर, लेखीमध्ये थोडंफार कमी असेल तर चालतं, लेखीमध्ये प्लस पॉइंट असेल तर ग्राउंड मध्ये पासिंग मार्क होणं गरजेचं आहे. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आगामी भरतीसाठी सर्व महिलांना माझ्याकडून खूप शुभेच्छा, आणि जमलंच तर आपल्या अकॅडमीला व्हिजिट करायला विसरू नका. अकॅडमीचा पत्ता हवा असेल, ऍड्रेस किंवा लोकेशन टाईप करा, अकॅडमीचा पत्ता मिळून जाईल. थँक्यू व्हेरी मच, जय हिंद मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.